पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात माघी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। यंदा स्वराभिषेक, गणेशाग, श्री गणेश जागर असे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले। स्वराभिषेकातून विविध प्रकारची गाणी पुणेकरांना ऐकायला मिळाली आहेत। यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक रद्द करण्यात आली असल्याचं ट्रस्ट सरपे सांगण्यात आलंय। याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी सचिन जाधव यानं। आज गणेश जन्मोत्सव सोहळा राज्यभरात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातोय। मी सध्या उभा आहे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिरामध्ये, ज्या ठिकाणी आपण पाहतोय की भाविकांनी मोठ्या संख्येने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली। आज गणेश जन्म असल्याने या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे हे आयोजन करण्यात आलेले आहे। एकूणच पाहिलं तर 12 वाजता या ठिकाणी गणेश जन्म सोहळा साजरा केला गेला, त्यानंतर गायनाचा कार्यक्रम झाला। मुख्य गणेश उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत आहेत। गणेश मंदिर जे आहे त्यामध्ये मोठी सजावट केलेली आहे। प्रत्येक वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश गणपतीला दर्शनासाठी राज्यातून आणि राज्याच्या बाहेरून अनेक भाविक जे आहेत ते येत असतात। या ठिकाणी तुम्ही पाहताय की मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। फुलांची आरास जी आहे ती मोठ्या प्रमाणात या मंदिराला करण्यात आलेले आहे। या ठिकाणी गणेश जन्माचा सोहळा करण्यासाठी पाळणा जो आहे तो आणण्यात आलेला आहे। विविध कार्यक्रम जे आहेत ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश उत्सव मंदिरामध्ये साजरे होणार आहेत। एकूणच आज गणेश जन्म सोहळा म्हणून आज पहाटेपासून मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी गर्दी जी आहे ती केलेली। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह सचिन जाधव, जय महाराष्ट्र, पुणे।